मॉर्निंग स्टुडंट वन सगेंड वेलकम टू द क्लास नाव टुडे वी ह्या स्टार्टेड थर्मामीटर तर बघा लास्ट पिरियडमध्ये आपण टेम्परेचर या लेसनचे पार्ट बघितले आणि राहिलेला जो थर्मामीटरचा पार्ट आहे तो आपण आजच्या पिरियडमध्ये घ्यायचा आहे तर इथे बघा तुम्हाला अस सिम्पल थर्मामीटर इथे फिगर दिले सिंपल थर्मामीटरची तर त्या फिगरवर काही नंबरसुद्धा दिलेले आहे तर कशाला टेम्परेचर स्केल म्हणतात सेल्सिअस कशाला म्हणतात फॉरेन हिट कशाला म्हणतात हे सर्व या थर्मामीटरच्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे तर आपण त्याची आधी इन्फॉर्मेशन बघूया नंतर त्याच्यावर कोणते क्वेश्चन विचारले आहे आणि कशाला काय म्हणतात ते नंतर बघूया थर्मामीटर डिफरंट टाईप्स ऑफ थर्मामीटर्स आर यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर ऑफ एअर तर बघा हवेचे तापमान मोजण्यासाठी आपण विविध प्रकारचे तापमापक वापर वापरत असतो किंवा वापरले जातात मर्क्युरी ऑर अल्कोहोल इज यूज इन द थर्मामीटर तर या थर्मामीटरमध्ये ता या तापमापकामध्ये पारा मर्क्युरी मिन्स पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते द फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी इज मायनस थर्टी नाईन डिग्री सेल्सिअस व्हेअर ॲज दॅट ऑफ अल्कोहोल इज मायनस वन थर्टी डिग्री सेल्सिअस तर बघा या पाऱ्याचा गोठणबिंदू जो असतो गोठणबिंदू मीन्स जे फ्रीजिंग पॉईंट असतो या तर त्याचा जो गोठणबिंदू असतो तो मायनस थर्टी नाईन डिग्री सेल्सिअस इतका आहे तर अल्कोहोल हे अल्कोहोल जो गोठणबिंदू आहे तो मायनस वन हंड्रेड थर्टी डिग्री सेल्सिअस इतका आहे दीज मटेरियल्स आर हायली सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर व्हेरिएशन्स आणि ही जी द्रव्य आहे ती ही जी द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात देअर फॉर व्हेरिएशन इन टेम्परेचर फ्रॉम मायनस थर्टी डिग्री प्ल टू प्लस फिफ्टी फाय डिग्री सेंटी सेल्सिअस कॅन इझिली बी ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ दीज मटेरियल्स तर बघा त्यामुळे तापमानातील जे मायनस थर्टी डिग्री सेल्सिअसपासून प्लस फिफ्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअसपर्यंतचा जो फरक आहे या फरक या द्रव्यांच्या साह्याने सहज आपल्याला पाहता येतो द युनिट ऑफ मिझरिंग टेम्परेचर आठ डिग्रीज सेल्सिअस ऑर डिग्रीज फरेन हीट तर बघा तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फेर एनह फेरेन हाइट या एककत मोजले दोन इन द फिगर दीज आर एक्सप्रेस एज डिग्री सेल्सियस और डिग्री फेरन हाइट फेर एन हाइट द डिफरेंस इन डेली टेम्परेचर मीन्स मैक्म एंड मिनिम कैन बी ओबरव विद द हेल्प ऑफ अ थर्मोमीटर जब ब ते तापमापकात दाखवल्यानुसार झिरो डिग सेल्सिअस किंवा झिरो सेल्सिअस किंवा झिरो फारॅन हिट असे मानतात आणि तापमापकाच्या साह्याने तापमानातील जी फरक आहे त्या भर फरकाची कमाल किंवा किमान म्हणजे मॅक्झिमम किंवा मिनिमम असं दैनंदिन दे नोंदसुद्धा सुद्धा ठेवता येते एअर टेम्परेचर इज मि इन सेल्सिअस आणि दे हवेचे जे तापमान आहे ते सेल्सिअस या एककामध्ये मोजले जातात तर बघा आता इथे सिम्पल थर्मामीटरची काय दिली आहे फिगर दिलेली आहे तर आता इथं जो ड झिरो सेल्सिअस डिग्री सेल्सिअस आहे डिग्री सेल्सिअस म्हणजे सेल्सिअस आणि डिग्री फॅर हीट हा अशा प्रकारे इथे दाखवलेला आहे आता वॅक्यूम ग्लास ट्यूब म्हणजे काचेची निर्वात नळी हे काय आहे ही या साईडची आहे जी मधातला जो भाग आहे तो, तो, तो काचेची निर्वात नळी म्हणजे वॅक्यूम वॅक्यूम ग्लास ट्यूब आहे आणि टेम्परेचर स्केल जे आहे ते आहे इकडल्या साईडचा ज सेल्सिअस झिरो सेल्सिअसच्या साईडचा आहे त्याला म्हटलं जाते तापमान मोजपट्टी ही जी ता ही दाखवली आहे ही तापमान मोजपट्टी आहे आणि मर्क्युरी ऑर अल्कोहोल जो मधातला जो पार्ट आहे तो त्यालाच मर्क्युरी किंवा अल्कोहोल म्हणजे पारा किंवा अल्कोहोल असे सुद्धा म्हटले जाते आणि माउंट माउंट मीन्स आधारपट्टी आधारपट्टी ही आधारपट्टी आहे तर अशा प्रकारे सिंपल थर्मामीटरची इथे फिकर दिलेली आहे की सेल्सिअस कोणत्या आहे फॅरेन फॅरनहाट कोणतं आहे काचीची निर्वात नळी म्हणजे वॅक्युम ग्लास कोणतं आहे टेम्परेचर स्केल कोणती आहे मर्क्युरी किंवा अल्कोहोल कोणतं आहे किंवा माउंट मीन्स आधार पट्टी कोणती आहे हे सर्व या फिगरमध्ये दाखवलेले आहे तर या फिगरवर जर आपल्याला क्वेश्चन विचारले तर ते आपल्याला सांगतात जसं ते बघा व्हॉट इज द ट्यूब ऑफ द थर्मामीटर फिक्स ऑन तर या थर्मामीटरची तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे तर या तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे ही वुडन स्ट्रीपवर लाभ लावलेली आहे आणि त्याचं जे तापमापकाच्या नळीतील जे द्रव्य आहे ते कोणते असावे तर कोणतं आहे ते मर्क्युरी किंवा अल्कोहोल हे जे आहेत म्हणजे सबस्टन्स आहे थर्मोमीटर ट्यूबमधलं जे सबस्टन्स आहे जे, जे द्रव्य आहे ते कोणते आहे मर्क्युरी ऑर अल्कोहोल हे आहे व्हॉट डू द फिगर्स ऑन द स्केल इंडिकेट म्हणजे आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात तर आधारपट्टीवरील जे आकडे आहे ते काय दर्शवते आपल्याला हे टेम्परेचर दर्शवते की कोणतं आहे ही जी स्केल आहे ती काय दर्शवते आपल्याला टेम्परेचर दर्शवते नंतर आहे इन विच डिफरंट युनिट इज द टेम्परेचर मिजर्ड तर तापमान तापमान हे कोणकोणत्या एककात मोजतात तर टेम्परेचर इज मिझड इन सेल्सिअस आणि फॅरेनेट सेल्सिअस आणि फॅरन हाईट यामध्ये हे जे तापमान आहे ते मोजल्या जाते नंतर विचारलं आहे की व्हॉट सीजन डज द टेम्परेचर इन द फिगर इंडिकेट तर हे तापमापक दिसणारे तापमा म्हणजे कोणत्या सीझन हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल तर कोणत्या ऋतूमधले असते हे तापमान तर समर समर सीझनमधले मधले कोणत्या सीझनमधले मधले समर सीझनमधले मधले हे तापमान असते अशा प्रकारे या थर्मामीटरवर हे क्वेश्चन विचारलेले आहे आणि हे आपण याचे आन्सर सुद्धा दिलेले आहे तर याच्यावर आधारित काय हार्डवेअर्स आहे मर्क्युरी मिन्स पारा माउंट मीन्स आधारपट्टी व्हॅक्यूम ग्लास ट्यूब मीन्स काचेची निर्वात नळी टेम्परेचर स्केल मीन्स तापमान मोजपट्टी तर हे हार्डवर्स आहे आणि आपण आताच थर्मामीटरवर आधारलेले काही क्वेश्चनसुद्धा बघितलेले आहे त्याची आन्सर बघा व्हॉट इज द ट्यूब ऑफ द the थर्मामीटर फिक्स ऑन म्हणजे तापमापकाची जी नडी आहे ती कशावर लावलेली आहे त्याचा आन्सर आहे द ट्यूब ऑफ द थर्मामीटर इज फिक्स ऑन अ उडन स्ट्रीप कशावर आधारलेली आहे उडन स्ट्रीपवर आधारलेली आहे तरहें आंसर the तर हे आन्सर परत फोर टेम्स लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट सबस्टन्स इज यूज इन द थर्मामीटर ट्यूब तर तापमापकाच्या नळीतील जे द्रव्य आहे ते कोणते असावे तर त्यामध्ये काय असतात मर्क्युरी किंवा अल्कोहोल इज यूज इन द थर्मामीटर ट्यूब नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच डिफरंट युनिट्स इज द टेम्परेचर मिझड तर तापमापक तापमान जे आहे ते कोणकोणत्या एककात मोजतात टेम्परेचर इज मिजर्ड इन सेल्सियस अँड अँड हाईट याच्यामध्ये हे तापमान जे आहे ते मोजत असतात अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन परत फोर टाईम राईट डाऊन करायचं आहे तर आपल्या ह्या एक्सरसाइजमधल्या क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर सीचे क्वेश्चन आपले राईट डाऊन झालेले होते नाऊ टुडे वी आर स्टार्टेड सेकंड क्वेश्चन से क्वेश्चन नंबर बी हू एम आय म्हणजे मी कोण तर हे क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे बघायचं आहे फर्स्ट आहे आय कनेक्ट प्लेसेस ऑफ इक्वल टेम्परेचर म्हणजे मी समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडतो तर मी कोण तर आयसो थॉर्म आयसो थॉर्म आय एस ओ टी एच ई आर एम आयसो थॉर्म सेकंड आहे आय एम युजफुल फॉर मेजरिंग द क करेक्ट टेम्परेचर म्हणजे तापमान अचूक अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो तर तापमान जे अचूक मोजल्या जाते तर कशाने आपण तापमान मोजत असतो तर थर्म मीटरने मोजत असतो थर्ड आहे आय गेट हिटेड ड्यू टू द लँड ऑर वॉटर नियर मी म्हणजे जमीन व पाण्यामुळे मी तापते तर मी कोण एअर मीन्स हवा फोर आहे लँड अँड वॉटर गेट हिटेड ड्यू टू मी जमीन व पाणी माझ्यामुळे तापते तर मी कोण सन तर अशा प्रकारे हू एम आय हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे आणि ह्या क्वेश्चन तुम्हाला नोटबुकमध्ये रायट डाऊन करायचा आहे वन टाईम प्रत्येक क्वेश्चन हा वन वन टाईम रायट डाऊन करायचा आहे नेक्स्ट पिरियडमध्ये आपण चा न्यू चॅप्टर स्टार्ट करू इम्पॉर्टन्स ऑफ ओशियन